लास्ट सेशन मध्ये आपण 9th सायन्स अँड टेक्नॉलॉजी ह्याच्यामधला पेपर फर्स्ट मधला जो सेकंड चॅप्टर आहे वर्क अँड एनर्जी या चॅप्टरला आपण सुरुवात केली होती. आणि त्याच्यामध्ये सुरुवातीला आपण व्हॉट इज द वर्क, त्यानंतर वर्कचं मॅथमॅटिकल एक्सप्रेशन काय आहे, त्याचा फॉर्म्युला काय आहे हे आपण बघितलं होतं. ठीक आहे, आणखी एकदा आपण रिवाइज करूया. त्यासाठी मी माझी स्क्रीन शेअर करतोय बघा. तुम्हाला सगळ्यांना स्क्रीन दिसते माझी? स्क्रीन दिसते का सगळ्यांना? ओके, आता माईक सगळ्यांची म्यूट असू देत शेवटपर्यंत. माझं जेव्हापर्यंत मी तुम्हाला शिकवेन तोपर्यंत तुमचं माईक म्यूट असू दे. नंतर काय तुम्हाला शंका असतील तर अनम्यूट करून विचारायचंय. ठीक आहे, तर जसं आपण सुरुवातीला वर्क म्हणजे काय बघितलं होतं, तुम्हाला चित्रामध्ये काही ऍक्टिव्हिटीज दिसतात की ज्यामध्ये एक मुलगी होमवर्क करते, एक मुलगा चेंडू खेळते, एक मुलगा टीव्ही बघतो आणि एक व्यक्ती किंवा एक पुरुष पोतं उचलतोय. ह्या सगळ्यांमध्ये वर्क कुठे घडलेलं आहे ते आपण सांगितलं होतं. मग त्याच्यावरून आपण प्रत्यक्षात फिजिकली वर्क झालंय असं आपण कधी म्हणतो, त्यासाठी बघा आपण डेफिनेशन सांगितले होते. त्यामध्ये सुद्धा सुरुवातीला एक लेडी तुम्हाला दिसते की लेडी हॅज डन वर्क व्हेन शी इज लिफ्टेड सॅक फ्रॉम ग्राउंड टू ओव्हरहेड. म्हणजे तिनं जमिनीपासून एक जी काही बॅग असेल ती उचलली आणि डोक्यावरती ठेवलेली आहे. मग ह्याच्यामध्ये काय आपल्याला म्हणता येईल, वर्क झालं असं म्हणता येईल का? लेडी इज नॉट डुईंग वर्क. परंतु दुसऱ्या चित्रामध्ये जर आपण बघितला तर एक ऑब्जेक्ट आहे, त्या ऑब्जेक्टला ती व्यक्ती हातानं दोऱ्याच्या सहाय्याने ओढतोय. ह्याच्यामध्ये त्या दोऱ्यावरती फोर्स अप्लाय केलेला आहे आणि फोर्स अप्लाय केल्यामुळे तो जो काय ऑब्जेक्ट असेल किंवा तो जो काय बॉक्स असेल तो बॉक्स डिस्प्लेस होतोय, म्हणजे त्याचं विस्थापन होते, तो बॉक्स जागा सोडतोय. आणि ह्याच्यामध्ये सांगितलं की मॅन इज डुईंग वर्क, म्हणजेच काय, ह्याच्यावरून आपल्याला काय सांगता येतं, वर्क इज सेट टू बी डन व्हेन अ फोर्स अप्लाइड ऑन ऑब्जेक्ट कॉजेस द डिस्प्लेसमेंट ऑफ ऑब्जेक्ट. म्हणजे एखाद्या ऑब्जेक्ट वरती फोर्स लावल्यानंतर त्या फोर्स लावल्यामुळे त्या ऑब्जेक्टचे डिस्प्लेसमेंट होत असेल, म्हणजे विस्थापन होत असेल, तर त्यावेळी वर्क झाले असं आपल्याला म्हणता येतं. बघा आणि एकदा, वर्क इज सेट टू बी डन व्हेन अ फोर्स अप्लाइड ऑन एन ऑब्जेक्ट कॉजेस डिस्प्लेसमेंट ऑफ द ऑब्जेक्ट. म्हणजे ऑब्जेक्टवर फोर्स लावल्यानंतर त्या ऑब्जेक्टचे डिस्प्लेसमेंट होत असेल तर त्यावेळी वर्क झाले असं म्हणता येतं आपल्याला. ठीक आहे, त्यानंतर बघा, वर्क डन बाय फोर्स ऍक्टिंग ऑन ऑब्जेक्ट इज द प्रोडक्ट ऑफ मॅग्निट्यूड ऑफ फोर्स अँड द डिस्प्लेसमेंट ऑफ द ऑब्जेक्ट इन द डायरेक्शन ऑफ फोर्स. म्हणजे त्याचं मॅथमॅटिकल एक्सप्रेशन काढण्यासाठी मॅथमॅटिकल एक्सप्रेशन कसं सांगितलं जातं, वर्क इज इक्वल टू प्रोडक्ट ऑफ फोर्स अँड डिस्प्लेसमेंट. त्या ऑब्जेक्टवर लावलेला फोर्स आणि त्या ऑब्जेक्टची झालेली डिस्प्लेसमेंट फोर्सच्या डायरेक्शन मध्ये त्याचा प्रोडक्ट म्हणजे गुणाकार, त्याला आपण वर्क म्हणतो. म्हणून वर्क इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट हा फॉर्म्युला आपण त्याचा बघितला होता. त्यानंतर एका चित्रामध्ये तुम्हाला ह्या चित्रामध्ये दिसते की एक मुलगी जी काही खेळणं आहे ते खेळणं ओढते दोऱ्याच्या सहाय्यानं. आणि इथं दुसऱ्या चित्रामध्ये सुद्धा एक मोठी गाडी लहान गाडीला टोईंग म्हणजे टोईंग करते म्हणजे ओढते. मग ह्या दोन्ही ठिकाणी दोऱ्याच्या डायरेक्शन मध्ये तिनं फोर्स लावलेला आहे आणि डिस्प्लेसमेंट मात्र ग्राउंडला किंवा हॉरिझॉन्टल डायरेक्शन मध्ये डिस्प्लेसमेंट झालेलं आहे. मग इथं आपण इन बोथ दीज केसेस द डायरेक्शन ऑफ फोर्स मेक अन अँगल विथ द डायरेक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट. म्हणजे दोऱ्याच्या सहाय्याने लावलेला फोर्स हा हॉरिझॉन्टल डायरेक्शनला ठराविक अँगल करतो हे आपण बघितलं होतं. मग अशा एक्झाम्पल मध्ये वर्क कसं कॅल्क्युलेट करायचं ते आपण बघत होतो. कॅल्क्युलेट वर्क डन इन सच केसेस, मग ह्यामध्ये आपण चित्रात दाखवल्याप्रमाणे तुम्हाला परत ही जी मुलगी आहे ती खेळणं ओढते, मग इथं लावलेला फोर्स हा स्ट्रिंगच्या डायरेक्शन म्हणजे दोऱ्याची दिशेने आणि झालेली डिस्प्लेसमेंट ही हॉरिझॉन्टल आहे. तर व्हेन चाइल्ड पुल्स अ टॉय कार्ट फोर्स इज अप्लाइड अलॉंग द डायरेक्शन ऑफ द स्ट्रिंग व्हाइल द कार्ट पुल अलॉंग द हॉरिझॉन्टल सरफेस. म्हणजे फोर्स लावलेला आहे तो फोर्स दोऱ्याच्या डिरेक्शन मध्ये आणि त्याचं डिस्प्लेसमेंट झालेलं आहे ते हॉरिझॉन्टल डायरेक्शन मध्ये. म्हणजे डिस्प्लेसमेंट आणि लावलेल्या फोर्स मध्ये अँगल आहे ठराविक. इन ऑर्डर टू कॅल्क्युलेट द अमाऊंट ऑफ वर्क डन वी हॅव टू कन्वर्ट द अप्लाइड फोर्स इन टू द फोर्स ऍक्टिंग अलॉंग द डायरेक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट. म्हणून स्ट्रिंगच्या डायरेक्शन मध्ये लावलेला फोर्स जो आहे तो आपल्याला कन्वर्ट करायचा आहे कशामध्ये, की ज्या डायरेक्शन मध्ये त्या ऑब्जेक्टची फोर्स लावल्यामुळे डिस्प्लेसमेंट झालेला आहे त्या डायरेक्शन मध्ये तो फोर्स कन्वर्ट करायचा आहे. म्हणजे कंपोनंट ऑफ फोर्स, फोर्सचा कंपोनंट काढायचा आहे. आणि तो फोर्सचा कंपोनंट काढत असताना परत आपण डायग्राम मध्ये तुम्हाला दिसते हा ऑब्जेक्ट आहे आणि त्यानंतर
ही स्ट्रिंग आहे, स्ट्रिंगच्या डायरेक्शन मध्ये लावलं ज्याला फोर्स एफ आहे, त्यानंतर डिस्प्लेसमेंट या डायरेक्शन मध्ये झाले आणि त्या डायरेक्शन डिस्प्लेसमेंट झालेल्या डायरेक्शन मधला फोर्स एफ वन आहे, म्हणून एफ बी द अप्लाइड फोर्स, एफ वन बी द कंपोनंट इन द डायरेक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट, म्हणजे लावलेल्या फोर्सचा तो कंपोनंट आहे की जो डिस्प्लेसमेंटच्या डायरेक्शन मध्ये, आणि एस म्हणजे काय त्याची झालेली डिस्प्लेसमेंट आहे, आणि ह्या दोन्हींमधला जो अँगल असेल तो अँगल कुठला आहे, थीटा इज द अँगल बिटवीन द अप्लाइड फोर्स अँड अन कंपोनंट ऑफ द फोर्स किंवा डायरेक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट, त्या दोन्हींमधला अँगल आहे. वी कॅन डिटरमाइन, आता हा अँगल महत्वाचा आहे कारण ह्या अँगलच्या व्हॅल्यू वरतीच तुम्ही पुढे टाइप्स ऑफ वर्क बघणार आहात, म्हणून अँगल थीटा हा महत्वाचा आहे. वी कॅन डिटरमाइन द कंपोनंट एफ वन, सॉरी वी कॅन डिटरमाइन द कंपोनंट एफ वन ऑफ द फोर्स एफ, बरोबर, म्हणजे स्ट्रिंगच्या डायरेक्शन मध्ये लावलेला फोर्स एफचा कंपोनंट एफ वन विच ऍक्ट्स इन द हॉरिझॉन्टल डायरेक्शन बाय मीन्स ऑफ ट्रिग्नॉमेट्री, म्हणजे त्रिकोणमितीच्या सहाय्याने आपण काढता येतो आपल्याला. मग फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे परत, डब्ल्यू इज इक्वल टू एफ वन इन टू एस. आता इथे एफ वन का घेतलाय, कारण स्ट्रिंगच्या डायरेक्शन मध्ये लावलेला फोर्स एफ चा कंपोनंट एफ वन आहे, म्हणून डब्ल्यू इज इक्वल टू एफ वन इन टू एस. द फोर्स एफ इज अप्लाइड इन द डायरेक्शन ऑफ स्ट्रिंग दॅट इज ऍट अन अँगल विथ द हॉरिझॉन्टल. ठीक आहे, मग आता परत डायग्राम वरून आपल्याला ट्रिग्नॉमेट्रीचा उपयोग करून त्या एफ वन ची व्हॅल्यू काढायची आहे. तर ट्रिग्नॉमेट्री रेशो कोणता घेतला आपण, कॉस थीटा. मग कॉस थीटाची व्हॅल्यू किंवा त्याचा फॉर्म्युला काय आहे, ऍडजसंट साइड अपॉन हायपोचनेस, म्हणजे राईट अँगल ट्रायंगल मध्ये थीटा कॉस थीटा काढण्यासाठी त्या कॉस थीटाची फॉर्म्युलानुसार ही थीटाची ऍडजसंट साइड आहे, ही ऑपोजिट साइड आहे आणि हा हायपोचनेस आहे, म्हणून फॉर्म्युला आहे ऍडजसंट साइड अपॉन हायपोचनेस. मग आता ऍडजसंट साइड म्हणजे थोडक्यात बेस, त्याची व्हॅल्यू एफ वन आहे आणि हायपोचनेस म्हणजे स्ट्रिंगच्या डायरेक्शन मध्ये लावलेला फोर्स एफ आहे, म्हणून एफ वन ची व्हॅल्यू काय येणार, छेदातलं एफ इकडे गेलं, एफ वन इज इक्वल टू एफ कॉस थीटा, म्हणून शेवटचं फॉर्म्युला आपलं काय येणार आहे बघा, डब्ल्यू इज इक्वल टू एफ वन इन टू एस होतं, मग एफ वन च्या ऐवजी एफ कॉस थीटा, म्हणून डब्ल्यू इज इक्वल टू एफ कॉस थीटा आणि एस म्हणजे डिस्प्लेसमेंट, म्हणून आणखी एकदा बघा, एस इकडे घेतलं, डब्ल्यू इज इक्वल टू एफ इन टू एस इन टू कॉस थीटा, हे एवढं आपल्याला माहित होतं, परंतु आता कॉस थीटा एक्स्ट्रा आलं फॉर्म्युलामध्ये, म्हणून डब्ल्यू इज इक्वल टू एफ इन टू एस इन टू कॉस थीटा हा त्याचा कॉम्पोनंट फोर्स काढल्यानंतरचा फॉर्म्युला आहे. आता आपण आपल्या मुद्द्याकडे येऊया की तुम्हाला एक टेक्स्ट बुक मध्ये चार्ट दिलेला आहे, तो चार्ट आहे, त्या चार्ट मध्ये काय काय दिले बघा, त्या चार्टच्या आडव्या ओळीमध्ये रो मध्ये पहिल्यांदा तुम्हाला थीटा आहे, थीटा हा काय सांगा, डायरेक्शन ऑफ फोर्स अँड डिस्प्लेसमेंट यांच्या मधला अँगल आहे. त्यानंतर कॉस थीटा म्हणजे त्याचा ट्रिग्नॉमेट्री रेशो आहे, कॉस थीटा. त्यानंतर फॉर्म्युला आपल्याला माहित आहे वर्कचं काय आहे, डब्ल्यू इज इक्वल टू एफ इन टू एस इन टू कॉस थीटा, आणि त्याच्यानंतर तुम्हाला कन्क्लुजन काढायला सांगितले. आता इथं तुम्हाला थेटाची व्हॅल्यू दिलेली आहे वेगवेगळी, मग थेटाची व्हॅल्यू काय आहे, झिरो डिग्री आहे, त्यानंतर 90 degrees आहे आणि 180 degrees आहे. ह्या थेटाच्या तीन व्हॅल्यू आहेत, 0 degrees, 90 degrees आणि 180 degrees. आता ह्याचे व्हॅल्यू ज्या आहेत थेटाच्या, त्या आपण फॉर्म्युल्यामध्ये टाकायच्यात. फॉर्म्युल्यामध्ये टाकल्यानंतर बघा, समजा थेटा 0 degrees घेतलं तर कॉस 0 ची व्हॅल्यू, आता हे ट्रिग्नॉमेट्री रेशो तुम्हाला मॅथमॅटिक्स मध्ये ज्योमेट्री मध्ये झालेला आहे किंवा आता पुढे होईल तुम्हाला, तर कॉस 0 म्हणजे कॉस 0 ची व्हॅल्यू ही 1 असते, त्यानंतर कॉस 0 ची व्हॅल्यू 1 आहे, मग फॉर्म्युलामध्ये काय होणार, डब्ल्यू इज इक्वल टू एफ इन टू एस कॉस थीटा, मग कॉस थीटा म्हणजे कॉस 0 ची व्हॅल्यू 1 आहे, त्यामुळे एफ इन टू एस इन टू 1 म्हणजे काय येणार, एफ एस येणार, म्हणून फॉर्म्युला काय झाला, डब्ल्यू इज इक्वल टू एफ एस. मग ज्यावेळी थीटाची व्हॅल्यू म्हणजे थोडक्यात लावलेला फोर्स म्हणजे स्ट्रिंगच्या, त्या मुलीचं उदाहरण लक्षात ठेवा की मुलगी खेळणं ओढते, त्यावेळी त्या दोऱ्याच्या डिरेक्शन मध्ये फोर्स लावलेलं होतं आणि त्या टॉयज खेळणं जे आहे ते हॉरिझॉन्टली जात होतं, मग त्या दोन्ही मधला अँगल 0 असेल, ह्याचा अर्थ ते वर्क कसं असणार सांगा, अँगल 0 ह्याचा अर्थ लावलेला फोर्स आणि डिस्प्लेसमेंट एकाच डायरेक्शन मध्ये, म्हणजे असं बघा, ठराविक जर अँगल असेल तर तो अँगल 0 असेल तर लावलेला फोर्स आणि डिस्प्लेसमेंट काय असणार आहे, एकाच डिरेक्शन मध्ये असणार आहे, म्हणून ते जे वर्क आहे ते वर्क पॉझिटिव्ह आहे. का वर्क पॉझिटिव्ह आहे बघा, द डायरेक्शन ऑफ फोर्स अँड डिस्प्लेसमेंट आर सेम, म्हणजे वेगळे नाही आहेत, ज्या डायरेक्शन मध्ये फोर्स लावलेला आहे त्याच डायरेक्शन मध्ये डिस्प्लेसमेंट झालेलं आहे. बघा आणखी एकदा, थीटाची व्हॅल्यू 0 असेल, कॉस 0 1 येणार, कॉस 0 1 ह्याचा अर्थ डब्ल्यू इज इक्वल टू एफ इन टू एस इन टू कॉस थीटा, म्हणजे डब्ल्यू इज इक्वल टू एफ एस येणार, थीटा इथं कॉस थीटाची व्हॅल्यू 1 घातल्यामुळे, आणि असं जे काही वर्क असतं ते वर्क काय असतं, पॉझिटिव्ह वर्क असतं, वर्क इज पॉझिटिव्ह, आणि त्याच्यामध्ये डायरेक्शन ऑफ फोर्स अँड डिस्प्लेसमेंट हे दोन्ही सेम असतात. ठीक आहे, आता त्याच्यानंतर दुसरा अँगल म्हणजे थीटाची व्हॅल्यू 90 degrees असताना, आता थीटाची व्हॅल्यू 90 degrees असताना काय होणार सांगा, लावलेला फोर्स म्हणजे बघा, हा दोरा असेल, ह्या दोऱ्याच्या डिरेक्शन मध्ये फोर्स लावणार आहे आणि हे काय सांगा, डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन आहे,
किंवा लावलेला फोर्स आणि डिस्प्लेसमेंट ह्याच्यातला अँगल 90 डिग्री असेल. बघा मी काय म्हणतोय, ह्याच्या दोन्हीतला अँगल 90 डिग्री असेल. बघा राईट अँगल ट्रँगल दिसतोय तुम्हाला, माझ्या हाताच्या साईने मी दाखवलंय तुम्हाला करून. म्हणजे ह्या दोन्हीतला अँगल जर 90 डिग्री असेल तर कॉस 90 ची व्हॅल्यू काय असते बघा, म्हणजे थिटा 90 डिग्री असेल तर कॉस 90 ची व्हॅल्यू झिरो असते. कॉस 90 ची व्हॅल्यू काय असते, झिरो. मग कॉस 90 ची व्हॅल्यू झिरो असल्यामुळे डब्ल्यू काय येणार सांगा रे, एफ इंटू एस इंटू कॉस थिटा. म्हणजे कॉस थिटा शून्यच असल्यामुळे डब्ल्यू सुद्धा शून्यच येणार, कारण गुणाकारामध्ये शून्य असेल तर उत्तर त्याचं शून्य येणार. मग डब्ल्यू झिरो ह्याचा अर्थ वर्क झाले असेल का रे, वर्क काय असणार आहे, झिरो असणार आहे. म्हणजेच काय, वर्क झिरो कधी असतं, द डायरेक्शन ऑफ फोर्स अँड डिस्प्लेसमेंट आर परपेंडिक्युलर टू इच अदर. म्हणजे उदाहरणार्थ बघा, मी तुम्हाला इथं चित्रात दाखवतो आणखी एक कृती करून. हे एक ऑब्जेक्ट आहे आणि हा मी मोबाईल धरलाय, या डायरेक्शन मध्ये मी फोर्स लावलाय. बघा आता असं कितीही मी फोर्स लावलं तर ह्या वहीची डिस्प्लेसमेंट होईल का रे, वहीची डिस्प्लेसमेंट होईल, नाही होणार. म्हणजे काय, डायरेक्शन ऑफ फोर्स आणि डिस्प्लेसमेंट एकमेकाला परपेंडिक्युलर असतील तर ते डिस्प्लेस कधीच होणार नाही. म्हणजे थोडक्यात तुम्ही टेबलावर उभारलं आणि टेबलावर उभारून असं नुसतं फोर्स लावताय त्या ऑब्जेक्टवर कुठल्याही, तर कितीही फोर्स लावलं तर ते डिस्प्लेस होणार नाही. डिस्प्लेसमेंट कधी होईल सांगा, समजा असा ऑब्जेक्ट आहे आणि असं तुम्ही जर त्याला फोर्स लावत असाल तर ते ढकलल्यानंतर काय होणार, डिस्प्लेस होणार. बरोबर आहे की नाही? म्हणजेच काय, ज्यावेळी फोर्स आणि डिस्प्लेसमेंट म्हणजे त्या ऑब्जेक्टवर होणारे, ऑब्जेक्टचे होणारे डिस्प्लेसमेंट किंवा ऑब्जेक्टवर परपेंडिक्युलर डायरेक्शन मध्ये तुम्ही फोर्स लावत असाल तर त्यावेळी थिटाची व्हॅल्यू 90 डिग्री असते, म्हणजे थोडक्यात परपेंडिक्युलर असतं. त्यावेळी वर्क काय असतं, झिरो असतं. म्हणजे थिटा 90 डिग्री असेल तर कॉस 90 ची व्हॅल्यू झिरो, त्यामुळे डब्ल्यू झिरो आणि वर्क इज झिरो. द डायरेक्शन ऑफ फोर्स अँड डिस्प्लेसमेंट आर परपेंडिक्युलर टू इच अदर. त्यानंतर तिसरं बघा, थिटा इज 180 डिग्री. म्हणजे थिटाची व्हॅल्यू जर 180 डिग्री असेल, 180 डिग्री म्हणजे काय सांगा, बरोबर काय असणार. बघा हे दोन ऑब्जेक्ट आहेत तर हे 90 डिग्री, हे झिरो, हे 90 आणि 180 म्हणजे काय असणार, असं असणार. बरोबर आहे ना, बरोबर आहे ना. म्हणजे हा अँगल किती असणार, इथला अँगल जो आहे तो 180 डिग्री, म्हणजे हा अँगल 180 डिग्री. म्हणजे थोडक्यात फोर्स आणि डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन कशी आहे सांगा रे, इकडं फोर्स आणि इकडं डिस्प्लेसमेंट, दोन्ही ऑपोजिट आहेत. फोर्स अँड डिस्प्लेस एकमेकांना ऑपोजिट आहेत. मग त्यावेळी काय असेल सांगा, उत्तर सुद्धा निगेटिव्ह आले तुमचा फॉर्म्युलामध्ये, उत्तर सुद्धा निगेटिव्ह आले. म्हणजे ते वर्क कसं असणार आहे, निगेटिव्ह वर्क असणार आहे. ते वर्क जे असेल ते काय असेल, निगेटिव्ह वर्क. म्हणजे थिटा 180 डिग्री असेल त्यावेळी कॉस थिटा -1 असणार. आता तुम्ही ह्या व्हॅल्यू ह्या ट्रिग्नॉमेट्रीमध्ये भूमितीमध्ये तुम्ही शिकणार आहात पुढं. म्हणजे कॉसची कॉस थिटा, त्यामध्ये थिटा झिरो असेल, 90 असेल किंवा 180 असेल तर त्याच्या व्हॅल्यू कशा बदलतात. म्हणजे कॉस 180 ची व्हॅल्यू -1 आहे, त्यामुळे डब्ल्यू इज इक्वल टू एफ इंटू एस इंटू कॉस थिटा मध्ये कॉस थिटाची व्हॅल्यू मायनस आली तर डब्ल्यू इज इक्वल टू मायनस एफ इंटू एस येईल. ठीक आहे. आणखी एकदा, थिटाची व्हॅल्यू 0, 90 डिग्री, 180 डिग्री असेल तर वर्क कोणत्या प्रकारचं असतं आणि त्याच्यामध्ये डायरेक्शन ऑफ फोर्स आणि डिस्प्लेसमेंट कसे असतात, हे तिन्ही कन्क्लुजन तुम्हाला हे टेक्स्ट बुक मध्ये दिलेलं नाही आहे, तर हे पूर्ण करायचंय तुम्ही. म्हणजे थिटा झिरो असेल त्याचा अर्थ कॉस्ट झिरोची व्हॅल्यू 1 आहे, त्यामुळे डब्ल्यू इज इक्वल टू एफ एस येणार, ते वर्क पॉझिटिव्ह असतं. म्हणजे डायरेक्शन ऑफ फोर्स अँड डिस्प्लेसमेंट आर सेम. म्हणजे ज्या डायरेक्शन मध्ये आपण फोर्स लावतो त्या डायरेक्शन मध्ये फोर्समुळे ऑब्जेक्टची डिस्प्लेसमेंट होत असेल तर त्याला काय म्हणलं तर पॉझिटिव्ह वर्क. त्यानंतर थिटा 90 डिग्री असेल म्हणजे कॉस्ट 90 ची व्हॅल्यू झिरो, त्यामुळे डब्ल्यू इज इक्वल टू झिरो येणार, याचा अर्थ वर्क झिरो, की ज्याच्यामध्ये फोर्स आणि डिस्प्लेसमेंट यांची डायरेक्शन परपेंडिक्युलर असते एकमेकांना. त्यानंतर तिसरं, कॉस्ट थिटा 180 डिग्री असेल तर कॉस 180 ची व्हॅल्यू -1 आहे आणि कॉस 180 ची व्हॅल्यू -1 असल्यामुळे डब्ल्यू इज इक्वल टू -F(S) येणार, याचा अर्थ वर्क निगेटिव्ह आहे आणि त्यामध्ये डायरेक्शन ऑफ फोर्स अँड डिस्प्लेसमेंट आर ऑपोजिट टू इच अदर. म्हणजे फोर्स आणि डिस्प्लेसमेंट हे एकमेकांना ऑपोजिट आहे. म्हणजे थिटा हा महत्वाचा आहे. बघा सुरुवातीपासून मी सांगतोय की फॉर्म्युलामध्ये डब्ल्यू इज इक्वल टू एफ इंटू एस इंटू कॉस थिटा आलतं. आता एफ इंटू एस इंटू कॉस थिटा का आलं, कारण दोऱ्याच्या डायरेक्शन मध्ये लावलेला फोर्सचा आपण कन्वर्जन केलं किंवा त्याचा कॉम्पोनंट काढला एफ वन, म्हणून डब्ल्यू इज इक्वल टू एफ वन इंटू एस हा फॉर्म्युला बदलून कसा झाला, डब्ल्यू इज इक्वल टू एफ इंटू एस इंटू कॉस थिटा झाला. ठीक आहे. त्यामुळे थिटा म्हणजेच काय आहे, अँगल बिटवीन द अप्लाइड फोर्स अँड डिस्प्लेसमेंट ऑफ ऑब्जेक्ट. त्या थिटाचा जो अँगल आहे तो अँगल बदलला की वर्क बदलतं किंवा त्याचे त्याच्यानुसार त्याचे तीन प्रकार पडतात, हे आपण बघूया अनेकदा नंतर पुढं. परंतु हा टेबल तुम्हाला समजला, परीक्षेमध्ये बऱ्याच वेळा तुम्हाला हा चार्ट येतो हा टेबल कम्प्लीट करण्यासाठी. म्हणजे ह्यातल्या काही
रिकाम्या जागा दिलेल्या असतात आणि काही त्या पूर्ण करायच्या असतात, तुम्हाला व्हॅल्यू दिलेल्या असतात आणि काही पूर्ण करायचे असतात. ठीक आहे, चार्ट समजलंय का? याच्यामध्ये काय अडचण आहे कुणाला? बघा नेक्स्ट पॉइंट आहे युनिट ऑफ वर्क, एकक. आता एकक महत्वाचं आहे. एकक काय बा? फॉर्म्युलावरच एकक शोधायचं, अगदी सोपं आहे. फॉर्म्युला काय आहे? वर्क इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. बरोबर आहे, वर्क इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. आता एस आय सिस्टीम मध्ये आपण पहिल्यांदा युनिट बघूया. इन एस आय सिस्टीम द युनिट ऑफ फोर्स, फोर्स युनिट का युनिट काय असतं एस आय सिस्टीम मध्ये? न्यूटन आहे. आणि डिस्प्लेसमेंट म्हणजे विस्थापन, त्याचं युनिट काय असतं? मीटर. त्यामुळे त्याचं युनिट काय होणार सांगा? द युनिट ऑफ फोर्स इज, द युनिट ऑफ फोर्स इज सॉरी, द युनिट ऑफ वर्क इज फोर्स न्यूटन आणि डिस्प्लेसमेंटचं मीटर. त्यामुळे न्यूटन मीटर होणार. काय होणार त्याचं? इथं तेवढं चेंज करून घ्या तुम्ही नंतर नोट्स लिहिताना. इथं फोर्सच्या ऐवजी काय पाहिजे? वर्क पाहिजे. दस द युनिट ऑफ वर्क इज न्यूटन मीटर. परंतु न्यूटन मीटर म्हणण्याऐवजी त्यालाच काय म्हणलं जातं? वर्कला. त्या वर्कचं युनिट काय आहे? जूल. महत्वाचा शब्द आहे बा, लक्षात ठेवा. बघा एसआय युनिट काय आहे? त्याचं जूल आहे. बघा आणखी एकदा सांगतोय, वर्कचं फॉर्म्युला फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट आहे, फोर्सचं युनिट न्यूटन आहे, डिस्प्लेसमेंटचं युनिट मीटर आहे. त्यामुळे न्यूटन मीटर किंवा त्यालाच काय म्हणतात, दुसरं नाव काय आहे वर्कच्या युनिटला? जूल. आता वन जूल ची डेफिनेशन आपण बघूया. वन जूल म्हणजे एक जूल कार्य झालं असं कधी म्हणता येतं? बघा फोर्स किती लावायला पाहिजे? एक न्यूटन इतकं फोर्स एखाद्या ऑब्जेक्टवर लावलं. नंतर आपण बघूया डेफिनेशन. मी तुम्हाला सोप्या शब्द सांगतो की एक जूल कार्य कधी घडलं असं म्हणतात? ज्यावेळी एखाद्या ऑब्जेक्टवर वन न्यूटन इतकं फोर्स लावल्यामुळे तो ऑब्जेक्ट एक मीटर इतकं डिस्प्लेस होत असेल, तर त्यावेळी झालेलं वर्क किती असतं? वन जूल असतं. आता डेफिनेशन बघा. इफ अ फोर्स ऑफ वन न्यूटन डिस्प्लेसेस अन ऑब्जेक्ट थ्रू वन मीटर. बघा वन न्यूटन फोर्समुळे ऑब्जेक्टची डिस्प्लेसमेंट एक मीटर होत असेल आणि ती सुद्धा इन द डायरेक्शन ऑफ फोर्स, फोर्सच्या डायरेक्शन मध्येच त्या ऑब्जेक्टची डिस्प्लेसमेंट होत असेल, तर द अमाऊंट ऑफ वर्क डन ऑन द ऑब्जेक्ट इज वन जूल. म्हणजे एखाद्या ऑब्जेक्टवर एक न्यूटन फोर्स लावल्यामुळे त्या ऑब्जेक्टची एक मीटर इतकं डिस्प्लेसमेंट होत असेल, तर त्यावेळी एक जूल कार्य झालं असं म्हटलं जातं. म्हणून वन जूल इज इक्वल टू वन जूल, म्हणजे वर्कचं युनिट आहे वन जूल. कधी वन जूल वर्क होतं? फोर्स किती लावला पाहिजे? वन न्यूटन. आणि डिस्प्लेसमेंट किती झाली पाहिजे? वन मीटर. म्हणून वन जूल इज इक्वल टू वन न्यूटन इंटू वन मीटर. ठीक आहे, आता हे एस आय सिस्टीम मध्ये झालं. बघा एस आय सिस्टीम मध्ये वर्कचं युनिट जूल आहे, एवढं लक्षात ठेवा. आणि वन जूल ची डेफिनेशन सुद्धा आपण बघितली. वन जूल वर्क कधी होतं? वन न्यूटन फोर्स लावावं लागतं आणि त्याचे डिस्प्लेसमेंट वन मीटर होत असेल, तर त्यावेळी झालेलं वर्क वन जूल असतं. आता सीजीएस युनिट, सीजीएस युनिट सेम तसंच काढायचं. सीजीएस सिस्टीम मध्ये बघा, वर्क इज इक्वल टू परत फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट आहे. मग फोर्स सीजीएस युनिट डाईन आहे, जसं मगाशी न्यूटन होतं इथं डाईन आहे. इथं सुद्धा एन नको आहे बा, दुरुस्त करून घ्या. सीजीएस सिस्टीम मध्ये सुद्धा फोर्स युनिट काय आहे? न्यूटनच्या ऐवजी डाईन आहे. आणि डिस्प्लेसमेंटचं युनिट काय आहे? मीटरच्या ऐवजी सेंटीमीटर आहे. म्हणून दस द युनिट ऑफ फोर्स, युनिट ऑफ वर्क इज डाईन सेंटीमीटर. मग आता डाईन सेंटीमीटर ऐवजी त्याला काय म्हणतात? अर्ग. म्हणजे दोन शब्द लक्षात ठेवा. वर्कचे युनिट कुठले सांगा? एक वर्कचं युनिट एस आय सिस्टीम असेल तर जूल, आणि दुसरं सीजे सिस्टीम असेल तर अर्ग आहे. हे दोन शब्द महत्वाचे लक्षात ठेवा. मग आता मगाशी जसं जूलची डेफिनेशन बघितली आपण वन जूलची, तसं वन अर्गची डेफिनेशन काय येणार बघा. इफ अ फोर्स ऑफ वन डाईन, तिथं वन न्यूटन फोर्स लावत होतो, आता इथं काय आहे? वन डाईन फोर्स लावत असेल एखाद्या ऑब्जेक्टवर, आणि वन डाईन फोर्स लावल्यामुळे त्याची डिस्प्लेसमेंट वन सेंटीमीटर होत असेल, तर त्यावेळी झालेलं वर्क हे वन अर्ग असतं. बा इफ अ फोर्स ऑफ वन डाईन डिस्प्लेसेस अन ऑब्जेक्ट थ्रू वन सेंटीमीटर इन द डायरेक्शन ऑफ द फोर्स, द अमाऊंट ऑफ वर्क डन ऑन द ऑब्जेक्ट इज वन अर्ग. त्यामुळं वन अर्ग इज इक्वल टू वन डाईन इंटू वन सेंटीमीटर. म्हणजे सीजीएस आणि एस आय सिस्टीम मध्ये आपण वर्कचे युनिट बघितले. एस आय सिस्टीम मध्ये वर्कचं युनिट जूल आहे आणि सीजीएस सिस्टीम मध्ये अर्ग आहे, हे लक्षात ठेवा. बघा वन जूल इज इक्वल टू वन न्यूटन इंटू वन मीटर होतं, आणि वन अर्ग इज इक्वल टू वन डाईन इंटू वन सेंटीमीटर आहे. कारण फोर्थचं युनिट एस आय मध्ये न्यूटन आहे आणि सीजीएस मध्ये डाईन आहे, दुरुस्त करून घ्या नंतर. आता दोन्ही युनिट आपल्याला लक्षात आले,